लाड साहेबांची भेट घेतली. माझा मुद्दा होता फक्त धारावे गावाची कमान्याविषयी. तर रोज रोज चार महिने झाले. त्या चार महिन्यामध्ये मी स्वतः अर्ज केला होता. त्यांना सांगितलं, समजून सांगितलं का तुम्ही कुठल्या परिस्थितीत लवकरात लवकर तुम्ही कमानीचं लाईटचं काम करून घ्या पूर्ण. तर ते बोलले हां ठीक आहे आम्ही करतो. तर या गोष्टीला चार महिने उलटून गेली. आणि त्यानंतर मग आता परत मी महानगरपालिकेत आलो, लाडसाहेबांना भेटलो. परत त्यांनी मला सांगितलं नाही मी ह्या हप्त्यामध्ये करतो म्हणून. त्यानं मी एकच सांगतो, बघा हा माझ्या गावाचा विषय आहे. तुम्ही कुठल्याही बरीचा हा विषय तुम्ही मनावर घ्या. जर तुम्ही जर मनावर नाही घेतला तर तुम्हाला मी साहेब खरं सांगतो की मी तुमच्या माध्यमातून असेल जो काम झाला ना तर मी माझ्या सहखर्चातून करायला तयार होईल. नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रत्येक गावची ओळख असावी यासाठी प्रवेशद्वार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार प्रत्येक गावाला प्रवेशद्वार बनवण्यात आले आणि त्याच कमाणीवर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. परंतु दारावे गावच्या कमाणीवर मात्र अद्यापही विद्युत रोषणाई झालेली नाही आहे. या संदर्भात समाजसेवक रणजित नाईक हे मागील चार महिन्यांपासून पाठपुरावा करतायत. त्यांनी या संदर्भात निवेदन देखील दिले होते, परंतु चार महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप कारवाई न झाल्यामुळे रणजित नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील लाड यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. लाड साहेबांची भेट घेतली. माझा मुद्दा होता फक्त धारावे गावाची कमान्याविषयी. तर रोज रोज चार महिने झाले. त्या चार महिन्यामध्ये मी स्वतः अर्ज केला होता. त्यांना सांगितलं, समजून सांगितलं का तुम्ही कुठल्या परिस्थितीत लवकरात लवकर तुम्ही कमानीचं लाईटचं काम करून घ्या पूर्ण. तर ते बोलले हां ठीक आहे आम्ही करतो. तर या गोष्टीला चार महिने उलटून गेली. आणि त्यानंतर मग आता परत मी महानगरपालिकेत आलो, लाडसाहेबांना भेटलो. परत त्यांनी मला सांगितलं नाही मी ह्या हप्त्यामध्ये करतो म्हणून. त्यानं मी एकच सांगतो, बघा हा माझ्या गावाचा विषय आहे. तुम्ही कुठल्याही बरीचा हा विषय तुम्ही मनावर घ्या. जर तुम्ही जर मनावर नाही घेतला तर तुम्हाला मी साहेब खरं सांगतो की मी तुमच्या माध्यमातून असेल जो काम झाला ना तर मी माझ्या सहखर्चातून करायला तयार होईन. नंतर मला बोलायचं नाही, माझ्यावर केसेट टाकायचं नाही का महानगरपालिकेवर एवढा पैसा असूनशी पण तो रणजित नाईक स्वतःच्या सहखर्चातून कमानीचं काम का करतो म्हणून. मी करेन काम, मी मागं पुढं बघणार नाही. मी लास्ट मोमेंटला मी आता इथं आलो आहे, मी परत मी इथे येणार नाही. यांनी सांगितलं आहे हा मी एक ते दोन हप्त्यामध्ये काम करतो. ठीक आहे, मी त्यांना बोललो नाही कमानीचे दुसरे कमानीचे फोटोन त्यांना पाठवले का ज्या ज्या कमानी आमच्यासोबत झालेले आहेत कामं त्या कमानीचे फोटो. तुम्ही बेलापूर वॉर्डच्या दिशेने तुम्ही दारावेगावचं काम करता, पण आज नेरूलची कमान बघा, तुम्ही कोपरखाण्याची कमान बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही गावातल्या कमानी बघा, सानपाड्याची कमान बघा. कसं असतं माहिती आहे का, रोज रोज तुम्हाला सांगण्यात एक कारण नको आम्हाला. तुमच्यात नसेल होतं सांगा नाही करणार. आम्ही आमच्या खर्च करतो दारा गावाच्या ग्रामस्थांना सांगून, मी स्वतः खर्च किंवा माझी ग्रामस्थांना सांगेन मी पैसे काढून आम्ही लाईटचं काम चालू करू म्हणून. रणजित नाईक यांनी असेही सांगितले की समाजसेवक नाही तर ग्रामस्थ म्हणून आज ते मागणी घेऊन आले आहेत. मी स्वतः ग्रामस्थ म्हणून दारा गावाच्या ग्रामस्थांनुसार मी काम करतो. मी कुठल्या इलेक्शनच्या राजकारणाच्या दिशेमध्ये जात नाही. माझा एकच म्हणणं आहे, माझ्या गावासाठी मी लास्ट मोमेंटपर्यंत 24 तासासाठी मी दारा गावासाठी उभा आहे मी आणि दारा गावचं काम करत राहीन. मी गाव माझं आहे आणि मी गावाचं आहे आणि मला फक्त दारावगावचं काम करायचं आहे. आणि मी आता इलेक्शनचा मागे पुढे आहे, पण मी इलेक्शनपर्यंतचा विषय घेत नाही. मी फक्त माझ्या गावाचा विषय घेतलेला आहे. मला फक्त माझ्या दारावगावची कमान ती चांगल्याच रुपयाने दिसली पाहिजे आणि चांगली दिसली पाहिजे या दिशेने मी या महानगरपालिकेत आलो आहे. पुढे त्यांनी असेही सांगितले की मागील चार महिन्यांपासून ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत, परंतु तरी देखील प्रशासन लक्ष देत नाही आहे. जर या ठिकाणी नाल्याचे काम असते तर ताबडतोब 15 दिवसात काम झाले असते. बघा, जेव्हा कमानीचं काम थांबला तेव्हा मी पाठपुरावा केला, कमानीचं काम करून घेतला. प्रत्येक गोष्टीमध्ये मी पाठपुरावा रोज पाठपुरावा त्यांना शोभत नाही, कारण मी रोज पाठपुरावा करेन ना त्यांच्यासोबत समोर येईन का माझी कमानीचं काम थांबलेलं आहे, मी लवकर करून घ्या, वरून वायरे गेलेली आहेत त्या वायरे काढून घ्या, रस्त्याचं काम आहे, हे सर्व गोष्टी रोज सांगणे योग्य आहे का? तुम्हाला कुठल्या नाल्याचं काम करायचं असेल तर तुम्ही 15 दिवसात नाल्याचं टेंडर पास करून घेता, मग तुम्ही सहा महिने झाले त्या कमानीचे तुम्ही लाईट लावू शकत नाही. कुठल्या दिशेने चालली महानगरपालिका? आता हे किती 3-4 लाखाची लाईट, मग थोडी का 1 करोडची लाईट टाकायची आहे का तिथे? हां, 1 करोडची लाईट असेल तर मी थांबा, मी थांबतो ना अजून, तुम्हाला मी वर्षभर थांबेन. 1 करोडची लाईट लावून दाखवा मला. 4-3 लाखाच्या लाईटीसाठी तुम्ही 6-7-8 महिने घालवता. पुढे त्यांनी असेही सांगितले की सुनील लाड यांनी असे आश्वासन दिले आहे की 15 दिवसाच्या आत विद्युत रोषणाईचे काम पूर्ण केले जाईल.
परंतु जर असे झाले नाही तर स्वतःच्या खर्चातून विद्युत रोषणाई केली जाईल असा इशारा देखील रणजित नाईक यांनी दिलाय. आता लाड साहेब मला स्वतः बोलले का मी कुठल्या परिस्थितीत तुमचा मी काम करतो, मला एक हप्ता द्या म्हणून. एक हप्ता मी त्यांना बोलले 1-2 हप्ते घ्या तुम्ही साहेब, पण काम झालं पाहिजे. जर नाही काम झालं 2 हप्त्यामध्ये तर मी माझी स्वतःची लाईट लावायला चालू करतो. तर मला बोलायचं नाही का लाईट कोणी लावली म्हणून. मी स्वतः लाडसाहेबांना सांगितले याच्यावर ॲक्शन घ्या, हा विषय माझ्या गावाचा आहे, याला जर तुम्ही गंभीरपणा घेतला तर समजून जा काय होणार ते. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.